नमस्कार मंडळी, मी आपला होस्ट गिरीश कुलकर्णी इझी जीएसटी फॉर यू च्या आणखीन एका मराठी व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला चर्चेचा विषय आहे जीएसटीआर 2A ची खरी व्हॅलिडिटी काय, त्याच्यामधल्या इनपुट टॅक्स क्रेडिटला किती किंमत, आणि जीएसटीआर 2A चं रिकन्सिलिएशन करावं की नाही करावं आणि कसं करावं. आता सर्वप्रथम आपण अशी माहिती एक घेऊया की आपल्याला जीएसटी कायद्यामध्ये काय कम्प्लायन्स करायचा होता सुरुवातीपासून. 1 जुलै 2017 जेव्हा जीएसटी आला तेव्हा आपल्याला माहिती की 3 मंथली रिटर्न आपल्याला भरायचे होते, GSTR 1, GSTR 2 आणि GSTR 3. 1 हा आउटवर्ड सप्लायसाठी होता, 2 हा समोरच्यानी भरलेला आउटवर्ड सप्लाय कन्फर्म करून आपला इनपुट टॅक्स क्रेडिट कन्फर्म करण्याचा होता, आणि 3 हा जो होता तो सर्व महिन्याचे असेसमेंट करून कितपत टॅक्स लायबिलिटी माझी येते आणि ती किती भरायची आहे हे माहिती देऊन त्याच्याबरोबर पेमेंट करण्यासाठीचा रिटर्न होता. असे 3 रिटर्न होते. परंतु जसा जीएसटी सुरू झाला आणि मंथली रिटर्नची फायलिंगची सवय नसल्यामुळे काही प्रॉब्लेम्स झाले, त्याचबरोबर टेक्नॉलॉजिकल काही इश्यूज होते सिस्टीम रिलेटेड जीएसटी नेटवर्कच्या, आणि त्यामुळे 2 आणि 3 हा रिटर्न तात्पुरता थांबवण्यात आला. आणि त्या जागी काय सुरुवातीपासून सुरू करण्यात आलं, तर Form 3B म्हणून जो समरी रिटर्न आहे की जो इन ल्यू ऑफ ओरिजिनल रिटर्न भरला जायचा सुरुवातीला, त्याला एक व्हॅलिडिटी देण्यात आली की बाबा हाच समरी रिटर्न दर महिन्याला भरता यावा असेसीला, टॅक्सेबल पर्सनला, अशा स्वरूपाची ती प्रोव्हिजन होती. मग सिस्टीम कशी सुरू झाली, तर दर महिन्याच्या 20 तारखेला त्याच्या मागच्या महिन्याच्या, म्हणजे समजा जुलैचा रिटर्न असेल तर जुलैचा रिटर्न हा ऑगस्ट पुढच्या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत आपल्याला पेमेंट त्याच्याशी रिलेटेड टॅक्स लायबिलिटीची करावी लागायची. आणि त्याचबरोबर समरी ऑफ किती तुमचा सप्लाय आहे, किती तुमचा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, किती डिफरन्शियल लायबिलिटी आहे, असा कॅल्क्युलेशन करून आपल्याला ते द्यावं लागायचं. त्याचबरोबर GSTR 1 जो होता, तो GSTR 1 मध्ये आपण केलेल्या आउटवर्ड सप्लायचे जे काही डिटेल्स असतील ते आपल्याला भरावे लागायचे, अशा स्वरूपाची सिस्टीम होती. नाऊ आता कन्सिडर केली जर मेकॅनिझम ऑफ जीएसटी नेटवर्क, तर मी समजा एखाद्याला काही मटेरियल विकतोय तर मी ते माझ्या GSTR 1 मध्ये त्याचे डिटेल्स अपलोड करणार. ते केलेले अपलोड केलेले डिटेल्स हे समोरच्या व्यक्तीच्या म्हणजे रिसिपियंटच्या GSTR 2A फॉर्म मध्ये ऑटोमॅटिकली त्याला दिसतील आणि ते इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून त्याच्याकडे पोर्टलवरती दिसेल. मग हे या सिस्टीममध्ये आयडियली पाहता प्रत्येक सप्लायचे डिटेल्स हे ऑटोमॅटिकली त्या समोरच्या पार्टीला मिळायला पाहिजे अशी ती प्रोव्हिजन केलेली होती. परंतु वास्तविक पाहता असं होत नाही. काही वेळेला माझ्याकडनं रिटर्न भरायचा राहून जातो, काही वेळेला माझ्याकडनं त्या सप्लायरचा नंबर टाकणं राहून चुकीचा नंबर पडला जातो जीएसटी नेटवर्कचा, काही वेळेला मी उशिरा रिटर्न भरतो. ह्या सगळ्या कारणामुळे त्या समोरच्या रिसिपियंटच्या 2A जर एखाद्या डेटचा बघितला तर त्यावेळेला तो पूर्ण त्यांनी घेतलेल्या परचेसेस इतकाच असेल असं नाही, त्यामुळे इश्यूज क्रिएट व्हायला लागले. आता 2A ची आपण व्हॅलिडिटी जेव्हा बघणार आहे तेव्हा आपण असं समजू की 2A मधल्या अपियर होणाऱ्या क्रेडिटला किती इम्पॉर्टन्स आहे. तर एक बघा की सुरुवातीला जेव्हा मी 2 रिटर्न आणि 3 रिटर्न अस्तित्वात होते असं म्हटलो, त्यावेळेची गोष्ट आहे की आपल्याला समजा एखादं रिटर्न समोरच्या सप्लायरचं राहून गेलं असेल तर आपल्याकडे एक फॅसिलिटी होती की 2 मध्ये मला तो रिटर्न टाकता येत होता की बाबा तो त्या इनव्हॉइसचे डिटेल्स टाकता येत होते. म्हणजे समजा मी एखाद्याला मटेरियल विकलं परंतु मी माझ्या GSTR 1 मध्ये त्याचं कुठलंही मेन्शन केलेलं नाही आहे, तर समोरच्याला पूर्वी एक ऑप्शन होता की तो ऍड करायचा ती इनव्हॉइस आणि मला तो पॉपअप व्हायचा की तुमची ही इनव्हॉइस राहिलेली समोरच्या पार्टीने तुम्हाला ऍड केलेली आहे, तर तुम्ही ऍक्सेप्ट करा, एडिट किंवा रिजेक्ट करा. तर ह्या ऑप्शनमुळे काय व्हायचं की माझ्याकडून जेन्युइनली राहून गेलेल्या गोष्टी मला या समोर मिळायच्या आणि मी ऍक्सेप्ट करू शकायचो, जे परत त्याला समोरच्या व्यक्तीला क्रेडिट म्हणून मिळायचं. परंतु 2 आणि 3 बंद केल्यामुळे ही फॅसिलिटी ही काढण्यात आली आणि ही फॅसिलिटी अवेलेबल नव्हती. म्हणजे एखाद्या टॅक्सेबल पर्सनला 2A मध्ये जे डायरेक्टली पॉपअप होणारं किंवा येणारं ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होणारं जो काही इनपुट टॅक्स क्रेडिटची अमाऊंट आहे तेवढीच यायची फॅसिलिटी होती. कुठलंही ऍडिशनल 2A सोडून जर एखादे इनव्हॉइस राहून गेले असेल तर ती ऍड करण्याची फॅसिलिटी काढून घेतली होती. आता हे झालं प्रॅक्टिकल डिफिकल्टी. पहिला मी सांगितली कन्सेप्ट काय होती, आता मी सांगितली त्यामध्ये प्रॅक्टिकल डिफिकल्टी काय होती. आता बघूया
ह्याचा कसे इम्प्लिकेशन्स होणार? तर सर्वात महत्त्वाचं पहिलं इम्प्लिकेशन हे असं आहे की GSTR-2A हा पूर्वीचाच डोक्यात ठेवून त्यांनी अॅन्युअल रिटर्न ऑडिट ह्या सगळ्या कन्सेप्ट डिझाईन केले आहे. फॉर एक्झाम्पल अॅन्युअल रिटर्न मध्ये तुम्ही जेवढं क्लेम केलेलं इनपुट टॅक्स क्रेडिट आहे हे 2A शी मॅच करतात ते, बरोबर. म्हणजे काय की 2A शी मॅच करणार आणि 2A मध्ये समजा ते नसेल क्रेडिट आपण घेतलेलं, म्हणजे समजा असं आहे की वर्षभरामध्ये मी साधारण 3 लाख रुपयाचं इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केलं परंतु माझ्या 2A मध्ये साधारण 2 लाखाचाच होते, कदाचित असं समजू की ते 2 लाख आणि 3 लाख क्लेम केल्यामधले 1 लाख रुपये राहत आहेत, तर त्या केसमध्ये मला हे 1 लाख ऍडिशनली क्लेम करता येतात काय? क्वेश्चन नंबर 1. कारण अॅन्युअल रिटर्न मध्ये तशी फॅसिलिटी आता ज्याप्रमाणे फॉर्मॅट आलेला आहे त्यामध्ये ते एक्स्ट्रा क्लेम करण्याची कुठलीही फॅसिलिटी दिसत नाहीये. आज म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर 2018 मध्ये जेव्हा त्याच्या स्कीमा प्रॉपरली अवेलेबल नाही आहेत किंवा तो फॉर्मॅट ऑनलाईन टॅब ओपन केला होता परत बंद केला आहे, अजून क्लॅरिटी नाहीये, त्यामुळे हे कळत नाहीये की 2A पेक्षा जास्त क्रेडिट घेऊ शकतो का. दुसरी गोष्ट अशी बघू की 2A मध्ये क्रेडिट आहे म्हणजे ते मला मिळेलच असं पण नाहीये, म्हणजे त्याला दुसरा भाग पण आहे, नुसतंच टॅक्सेबल पर्सनच्या फायद्याची गोष्ट नाही, तर दुसराही भाग आपल्याला बघितला पाहिजे. तो म्हणजे असा की आपल्याला माहिती आहे की इनपुट टॅक्स क्रेडिट जीएसटी मध्ये हा एक राईट आहे आणि हा राईट हा तेव्हाच त्याला उपलब्ध आहे, हा जो अधिकार आहे तो तेव्हाच त्याला उपलब्ध आहे जेव्हा त्याच्याशी निगडीत काही प्री कंडिशन तो सॅटिस्फाय करतो. मग त्या प्री कंडिशन मधलीच एक कंडिशन अशी आहे की त्याला ते मटेरियल मिळालं पाहिजे, त्याला ते टॅक्स इनव्हॉइस मिळाली पाहिजे, त्याला त्या ज्या सप्लायरनी मटेरियल सप्लाय केलंय त्यांनी त्याच्याशी निगडीत टॅक्स भरला पाहिजे. मग आता एक एक्झाम्पल असं घेऊ की मी एखाद्याला मटेरियल सप्लाय करतो, मी त्याचे डिटेल्स माझ्या आउटवर्ड सप्लाय मध्ये म्हणजे GSTR-1 च्या फॉर्म मध्ये ते भरतो, त्याला ते समोर 2A मध्ये क्रेडिट दिसायला सुरुवात होते. याचा अर्थ असा आहे का की ते त्याचं एलिजिबल क्रेडिट आहे? तर त्याचा अर्थ असा होत नाही. ते क्रेडिट इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून अवेल करण्यासाठी त्याला काही प्री कंडिशन्स आहेत आणि त्या प्री कंडिशन सॅटिस्फाय केले तरच त्याला ते क्रेडिट मिळेल. याचा अर्थ असा की मी समजा माझा 3B भरलाच नाहीये त्या ट्रान्झॅक्शनशी निगडीत महिन्याचा आणि म्हणूनच काय मी तो कलेक्ट केलेला टॅक्स भरलेला नाहीये, म्हणजेच माझ्या GSTR-1 जरी मी फाईल केला असला त्याला जरी त्याच्या 2A मध्ये ते क्रेडिट दिसत असलं तरी मी पेमेंट न केल्यामुळे प्री कंडिशन ह्या सॅटिस्फाय होत नाही सेक्शन 16 च्या आणि दॅट इज द रिझन समोरच्या व्यक्तीला ते इनपुट टॅक्स क्रेडिट हे अवेलेबल नाहीये. सो या सगळ्याचा विचार करता 2A ला कितपत व्हॅलिडिटी द्यावी? बर, 2A ची मजा आणखीन एक अशी आहे की आज मला 2A मध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत त्या उद्या दिसतील अशा नाही. म्हणजे ऑफकोर्स आता 30 सप्टेंबर संपलेला आहे त्यामुळे 17-18 विचार आपण करूया नको, परंतु 18-19 जर आपण विचार करायचा ठरवला तर त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की आज मी एखाद्याचा सप्लाय GSTR-1 मध्ये टाकायचा राहून गेला परंतु मला तो 2 महिन्यानंतर आला, म्हणजे काल केलेला सप्लाय जो मी डिसेंबर महिन्यात आहे तो डिसेंबरचा रिटर्न फाईल करताना राहून गेला परंतु फेब्रुवारी महिन्यात मला लक्षात आला आणि फेब्रुवारी महिन्यात 3 इनव्हॉइस मी टाकली डिसेंबर महिन्याची, तर आज त्याच्या 2A मध्ये तो दिसणार नाहीये. जानेवारीमध्ये त्याच्या 2A मध्ये तो दिसणार नाही परंतु फेब्रुवारी महिन्याच्या 2A मध्ये तो क्रेडिट म्हणून अपियर झालेला दिसेल. सो हा जो रिपोर्ट आहे फॉर्म GSTR-2A चा तो इयर टू डेट डेट आहे आणि तो डायनॅमिक रिपोर्ट आहे आणि तो चेंज होत राहणार आहे. सो कुठल्या तारखेचा 2A जनरेट करावा, तो कुठल्या तारखेचा व्हॅलिडेशन साठी धरावा, तर तो पुढच्या वर्षाच्या 30 सप्टेंबरचा धरावा का, कारण की इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करण्यासाठी जी कंडिशन आहे ती 30 सप्टेंबर पर्यंत करू शकता पुढच्या वर्षीच्या, किंवा अॅन्युअल रिटर्न फाईल करण्याच्या तारखेपर्यंत करू शकता. सो आयदर ऑफ अर्लियर ऑफ दोन्ही. तर फॉर्म 2A रिलेटेड अशा या सर्व गोष्टी आहेत. तर ह्या केसमध्ये आपण काय करावं? तर ऑफकोर्स याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी काय आहे आणि जर 2A मध्ये असेल तरच क्रेडिट मिळेल का, 2A मध्ये असेल तर सगळं क्रेडिट मिळेल का, हे विविध विषय आहेत. तर आपण एक प्रिकॉशन म्हणून काय करावं ह्या केसमध्ये, तर मला असं वाटतं की एखादं क्रेडिट आहे तुम्ही एकतर मंथली प्रॅक्टिस अशी सेटअप केली पाहिजे की जे काही GSTR-1 आपण फाईल करतोय ते समोरच्याला तरी रिफ्लेक्ट होतील, परंतु आपण जे प्रोक्युअरमेंट करतोय ते प्रॉपरली रिफ्लेक्ट होत आहेत का आपल्या 2A मध्ये, हे मंथ ऑन मंथ बेसिसवरती चेक करा. नसेल तर त्याच वेळेला त्या सप्लायरशी कॉन्टॅक्ट करून ते ऍड करून घेण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घ्या. दॅट इज नंबर 1. नंबर 2, एखाद्या केसमध्ये वारंवार
हे करून पण ते होत नसेल रिफ्लेक्ट, तर त्या केसमध्ये मला असं वाटतं की ऑल्टरनेटिव्ह कन्फर्मेशनचा आपण विचार करावा. म्हणजे इन ॲडिशन टू अकाउंट स्टेटमेंट एक स्पेसिफिक कन्फर्मेशन सेईंग की हा टॅक्स आम्ही रिकव्हर केला आहे आणि दॅट विल बी पेड इन ड्यू कोर्स ऑफ टाईम अँड द रिटर्न विल बी फाईल, अशा स्वरूपाचं एक कन्फर्मेशन हे तुमच्या सप्लायरकडनं तुम्ही घ्यावं असं मला वाटतंय. जेणेकरून ह्या गोष्टी तुम्हाला इमिजिएटली नाही परंतु ज्या वेळेला असेसमेंट होतील त्यावेळेला ह्याचा सपोर्ट मिळेल. आणि समजा 2A मध्ये क्रेडिट न रिफ्लेक्ट होता देखील जर आपल्याला क्लेम तो जर इंटॅक्ट ठेवायचा असेल तर आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये त्या स्वरूपातलं इनपुट टॅक्स क्रेडिट आपण क्लेम करतोय याचे एक खात्री करून घ्यायला लागेल. मला असं वाटतं की हे माझे 2A बद्दलचे काही महत्वाचे पॉइंट्स होते जे सर्वांना ज्याची हेल्प होईल. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक बटन प्रेस करा, शेअर करा व्हिडिओज आपल्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून तुम्हाला विविध GST वरचे अपडेट्स हे वेळोवेळी मिळू शकतील. थँक्यू सो मच, धन्यवाद.